आरोग्यदीप फाउंडेशनच्या महाराष्ट्र राज्याच्या वतीने रविवारी सकाळी मनपा शाळा क्रमांक 32 संतोषी मातानगर सातपूर येथे भव्य मोफत तपासणी शिबिर राबवण्यात आले. या कार्यक्रमाचे आयोजन आरोग्यदीप फाउंडेशनचे संस्थापक डॉक्टर महादेव सुरासे यांनी केले होते. दरम्यान या कार्यक्रमाचे उद्घाटन प्रमुख अतिथी मुंबईचे माजी पोलीस अधीक्षक तथा पोलीस उपायुक्त डॉक्टर संजय अपरांती तसेच डॉक्टर राहुल येवले, डॉक्टर संजय बेंडाळे, डॉक्टर सत्यजित सोनजे, डॉक्टर भावना भांबरे भागड, डॉक्टर गणेश चव्हाण, डॉक्टर यतीन पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. या शिबिरात रक्तातील साखर, रक्तदाब तपासणी, युरिक ऍसिड, HbA1c, हिमोग्लोबिन, नेत्ररोग तपासण्या, मेंदू व मनके विकार, दंतरोग तपासण्या, हाडांचे विकार, हृदयरोग, PFT आदी तपासण्या करण्यात आल्या. या कार्यक्रमासाठी कल्याणराव दाभाडे, दिगंबर पगारे, प्रभाकर भटकळ, यश आव्हाड, सचिन आव्हाड, प्रवीण पगारे, नामदेव सखवर, नानासाहेब पगारे, अजय खरात आदी जण उपस्थित होते. या शिबिराचा संतोषी माता नगर परिसरातील असंख्य नागरिकांनी लाभ घेतला. आज आरोग्य शिबिर सर काय सांगता, काय सांगा? आरोग्यदीप फाउंडेशनतर्फे आयोजित केलेला कॅम्प हा एकदम व्यवस्थित कॅम्प चालू आहे. ऑलमोस्ट बऱ्याच पद्धतीचे पेशंट येत आहेत, चेक केले जात आहे त्याच्यात. अशी सेवा दरवेळेस किंवा कालांतराने प्रत्येक वेळ महिन्याने किंवा 6 महिने हो तितकी त्यांना शुभेच्छा देतो सांगतो करायला. ओके, नमस्कार, मी डॉक्टर राहुल येवले, फिजिशियन कन्सल्टिंग फिजिशियन अँड डायबेटोलॉजी. आज आरोग्यदीप फाउंडेशन व ब्ल्यू लाईन फाउंडेशन यांच्या वतीने संतोषी मातानगर येथे एक भव्य आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आलेलं आहे. या शिबिरामध्ये विविध प्रकारचे पेशंट आणि विविध प्रकारच्या तपासण्या केल्या जात आहे. या शिबिराला भरभरून प्रतिसाद मिळत आहे. या शिबिराचे आयोजन आरोग्यदीप फाउंडेशनचे संस्थापक डॉक्टर महादेव सुरासे यांनी केलेले आहे आणि त्यांनी केलेल्या या कॅम्पमुळे त्यांना मी त्यांच्या अभिवादन धन्यवाद करतो. धन्यवाद. ओके, आरोग्यदीप फाउंडेशन राहुल येवले आणि महादेव सुरासे यांच्या मार्फत जे आज संतोषी मातानगर इथे आरोग्य शिबिर राबवण्यात येत आहे त्याच्यात DK ग्रुप आपले अमोल भाऊ पगारे आणि दिगंबर भाऊ पगारे यांनी योगदान दिले आणि यांच्यामार्फत असे अनेक सोशल कार्यक्रम होत असतात नगरामध्ये, तर असेच यांच्यामार्फत कार्यक्रम होत राहावे आणि नगराचा विकास व्हावा. त्यांनी अजून नगराकडे मोठ्या दृष्टिकोन ठेवून काम केलं पाहिजे अशी माझी इच्छा आहे. एवढे 2 शब्द बोलून मी नगराच्या वतीनं आलेल्या डॉक्टर मंडळींचं आणि अमोल भाऊ पगारे आणि दिगंबर भाऊ पगारे यांचं आभार मानतो की त्यांनी या कार्यक्रमाला योगदान देऊन लोकांच्या आरोग्याची काळजी घेतली, त्याबद्दल मी या सर्वांचे आभार मानतो. धन्यवाद. नाशिक लोकशाही न्यूज साठी रमेश खरात, सातपूर.